माझं सोलापूर न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली 46 भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली 52 पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करतील। मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे निश्चित झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी 35,78,972 मतदार आहेत। मतदानाची टक्केवारी वाढावी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज दूर व्हावेत, ज्यांना ईव्हीएम वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवली आहे। आता जिल्ह्यात 4,800 कंट्रोल युनिट तयार असून एकूण मतदान केंद्राच्या 25% ज्यादा मशीन देण्यात आल्या आहे, पण सोलापूर जिल्ह्यात 4% मशीन कमी होत्या, त्यात 4 दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे। एका कंट्रोल युनिटवर 32 मशीन बसू शकतात, मात्र एका लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात 384 अधिक उमेदवार उतरल्यास त्यावेळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे। तुर्तास किती उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज करतील व त्यातील किती जण निवडणूक लढतील याकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।